नमस्कार, कसे आहात तर तुम्ही सगळे? चला तर मग आज पुन्हा मी आपल्यासाठी घेऊन आले मंगेश विठ्ठल कोळी लिखित यशाचा मार्ग पुस्तकाची व्हिडिओ मालिका। या मालिकेतील आधीचे लेख तुम्ही नक्कीच ऐकले असतील, त्याचप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रियजनांना अवश्य पाठवा। तर आजच्या लेखाचे नाव आहे न मागेल त्यालाही। दिवसभरामध्ये एकदा तरी तुम्हाला न मागता हा शब्द कानी पडतो, मग तो सल्ला असेल किंवा इतर काहीही असो। जीवनामध्ये न ठरविता अनेक संकटे येत असतात, त्याला कशा पद्धतीने समोर जायचे असा सल्ला देणारे अनेक जण तुम्हाला भेटतील। संकटे स्वतःसमोर उभी राहूच नये म्हणून काय केले पाहिजे असे सांगणारे खूप कमी असतात। आयुष्यात असंख्य चुका केल्या याचं दुःख जास्त असतंच, परंतु जास्त दुःख असतं ते चुकीच्या माणसासाठी आपण असंख्य गोष्टी केल्याचे, हे सत्य आहे। आवडत्या व्यक्तीकडून कितीही मोठी चूक झाली तरी ती सहजपणे सहन होते, परंतु न आवडत्या व्यक्तीकडून थोडीशी जरी चूक झाली तरी सर्वांचा राग त्याच्यावर काढला जातो। असे का बरं घडते याचा विचारच आपण कधी करत नाही। सोबत असणाऱ्याचे हसू पाहून दुःख विसरले पाहिजे। सोबत असणाऱ्या व्यक्तींना एक गोष्ट नक्की सांगा, माझ्या चुका मला सांगा, त्या इतरांना सांगू नका, कारण त्या चुका फक्त मी सुधारू शकतो, इतर लोक नाहीत। आपण जे कार्य करतो किंवा ज्या ठिकाणी दिवसभरातील अधिकाधिक वेळ घालवतो त्याच ठिकाणी अशा गोष्टींना सामोरे जावे लागते। अनेकांना एक सवय जडली आहे, एखाद्याची चूक झाली तर त्याला ना सांगता इतरांना सांगत बसायचे। एखादी व्यक्ती कशा पद्धतीने चुकीची वागत आहे यावर एकत्र बसून तासनतास चर्चा गप्पा करणे, त्या व्यक्तीच्या चुकांचा पाढा गिरवून दाखवणे, त्यामुळे आपल्या जीवनातील चांगला वेळ वाया जातो, त्यातून स्वतःला आणि इतरांना काहीच मिळत नाही याची कल्पना असून सुद्धा असे वागले जाते। जेव्हा जीभ जास्तच बडबडत असेल तेव्हा मेंदूचे कार्य करण्याचे प्रमाण खूप कमी झालेले असते। कमी बोला आणि करत असलेल्या कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईल यावर जास्त कष्ट घ्या। स्वतः किती श्रेष्ठ आहे किंवा मी हे केले माझ्यामुळे ते झाले, मी नसतो तर काय झाले असते, मीच सर्व काही केले, असे शब्द ज्या व्यक्तीच्या तोंडातून येतात ती व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने कधीच मोठी होत नाही। स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता नसणाऱ्या व्यक्ती एखादा निर्णय घेतल्यावर ठाम नसतात। आता निर्णय घेतला तर उद्या दुसराच निर्णय घेतात, अशा व्यक्तीची प्रगती कधीच होत नाही। सो त्यांच्यापासून थोडं दूरच राहा। बीज अंकुरायला काही कालावधी लागतो, कारण माती पाणी हवामान सूर्यप्रकाश व्यवस्थित असेल तरच बी अंकुरते। हे साधे निसर्गाचे तत्व ज्याला समजते तो शांतपणे फळाची वाट पाहतो, गडबड करत नाही। कासवाच्या गतीने का होईना, दररोज थोडी थोडीशी प्रगती करा, असे खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा। कोणतेही कार्य हाती घेत असताना मनाची तयारी केली की जिंकण्याची अर्धी कसरत तिथेच पूर्ण होते। बऱ्याच व्यक्तींना न मागता काहीही देण्याची सवय असते। जीवनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवा, प्रत्येकाचे ऐकून घ्या, प्रत्येकाकडून काहीतरी शिका। प्रत्येकजण सगळं जाणतो असे काही नाही, प्रत्येकजण काही ना काहीतरी जाणतोच। प्रत्येकाकडून काहीतरी शिका, प्रत्येकजण सगळं जाणतो असे नाही पण प्रत्येकजण काही ना काहीतरी जाणतोच। कोणालाही कधीच कमी समजू नका, नेहमी स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध आपोआप व्हाल।